जिले में बढ़ते कोरोना संक्रमण के चलते जिन मरीजों को मेडिकल मेयो एम्स शालिनी ताई मेके लता मंगेशकर यहाँ या फिर किसी भी निजी अस्पताल में भर्ती होना हो तो मरीज हेल्पलाइन नंबर पर फोन कर संपूर्ण स्थिति के बारे में जान सकते हैं। ऐसी जानकारी जिलाधिकारी रविन्द्र ठाकरे ने दी है। इस दौरान उन्होंने कहा कि ग्रामीण इलाकों में जल्द से जल्द ऑक्सीजन बेड उपलब्ध कराए जाएंगे। फार अडचण आहे आणि त्यांना इथे सिरियस झाल्यामुळे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज किंवा एम्स किंवा मेयो किंवा शालिनीताई मेघे मेडिकल कॉलेज किंवा लता मंगेशकर मेडिकल कॉलेज तसंच खाजगी रुग्णालयांमधूनसुद्धा जर तिथे ॲडमिट जर व्हायचं असलं तर त्यावेळेला तालुक्यातलं जे समन्वय कक्ष जे आहे तहसीलदारांच्या ऑफिसमध्ये तिथून इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयातलं जे समन्वय कक्ष आहे त्या ठिकाणी आपण कळवलं पाहिजे। जिल्हाधिकारी कार्यालयातला जो समन्वय कक्ष आहे त्याचा क्रमांक आहे 256668 आणि दुसरा एक टोल फ्री नंबरसुद्धा आहे 1077। तर या ठिकाणी तीनही शिफ्टमध्ये रात्रीसुद्धा अधिकारी या ठिकाणी आपण उपलब्ध ठेवलेले आहेत आणि त्यामुळे कुठूनही ग्रामीण भागातनं या ठिकाणी रुग्ण आणत असताना जर या ठिकाणी आपण कळवलं तर त्याबाबतचं नेमकं कुठे गेलं पाहिजे यासाठी मदत आपल्याला केली जाईल। त्यासोबतच प्रशासनातर्फे येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये काटोल त्यानंतर कामठी वल्ली कन्हान मौदा उमरेड भिवापूर उमरेडला नाही भिवापूर या ठिकाणी सुद्धा काही ऑक्सिजनेटेड बेड्सची व्यवस्था येत्या 2 दिवसांमध्ये केली जात आहे आणि ज्याचं ऑक्सिजन लेवल 90 पर्यंत ड्रॉप झालं असेल 94 ते 90 मध्ये असेल तर त्यांना या ठिकाणी आपण ठेवणार आहोत। पण 90 पेक्षा जर कमी झालं तर त्यांना नागपूरलाच आपल्याला हलवावं लागणार आहे कारण त्याची रुग्णाची स्थिती अजून जर ढासळली तर त्या ठिकाणी नवीन कुठले कॉम्प्लिकेशन्स होऊ नयेत याकरता आपण त्यांना इथे पाठवणार आहोत। त्यासोबतच अमरावतीला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये देखील आपल्यासाठी त्यांनी बेड्स ठेवलेले आहेत। काल आपण जवळपास तिथे 12 रुग्णांना तिथे रवाना केलेलं आहे तर अशा रीतीने एक बेड्स वाढवण्याचं सुद्धा नियोजन प्रशासनातर्फे केलं जात आहे।